देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळावे होणार असून सरकारी विभागांमध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं संस्थांमध्यव्यानिवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनचा शिलान्यासही पंतप्रधान करतील देशात रोजगाराला चालना देणाऱ्या चा पंतप्रधानांच्या कटिबद्धतेच्या संकल्पाचा एक भाग म्हणून हे रोजगार मेळावे होत आहेत नव्याने नियुक्तीपत्र मिळालेले हे कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन मॉड्यूलच्या मदतीनं स्वतःला प्रशिक्षित करतील हे कर्मचारी केंद्र सरकारच्या राज्य सरकारांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये काम करणार आहेत